एसटी चालक वाहक संपामध्ये सहभागी का होत नाही असं म्हणत अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याप्रकरणी भाजपच्या जिल्हाध्यक्षासह सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गणेश भोसले, नितीन करजोळे, गीता पटोळे, धनश्री खटके, सविता कस्तुरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शुक्रवारी दुपारी 3 वाजता एसटी महामंडळाच्या कार्यालयात हा प्रकार घडला। श्रीकांत देशमुख यांचे कार्यकर्ते आले, त्यांनी संपात सहभागी का होत नाही, कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे न घेतल्यास बघतो अशी दमदाटी केल्याची फिर्याद विलास विठ्ठल राठोड यांनी दिली आहे। पुढील तपास हवालदार पोळ करत आहेत। दरम्यान संपाला पाठिंबा देण्यासाठी गेले असता एसटीचे विभाग नियंत्रक विलास विठ्ठल राठोड यांनी, तू येथे कशाला आली, माझ्या केबिनच्या बाहेर हो, असे म्हणून धक्काबुक्की केली आणि बाहेर काढलं। या प्रकरणाची माहिती तातडीने जिल्हाध्यक्षांना दिली। जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मध्यस्थी केल्यानंतर राठोड यांचा आवाज कमी झाला। ही घटना नारी सन्मानाच्या विरोधात आहे। विलास राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया माने यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे।